अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य देखील केले आहे. त्यांनी वेदांता प्रकल्पासंदर्भात वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा याची चौकशी करा, सत्य लोकांसमोर यायला हवे अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे यांनी नागपुरातील मनसेचे सर्व पदे बरखास्त केली अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत अनेक गंभीर तक्रारी कार्यकर्त्यांकडून समजल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2 वर्षे लॉकडाऊनमध्ये वाया गेली, त्यामुळे विदर्भात येता आलं नाही. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधातील 2-4 नेते आणि पत्रकार मंडळी सोडली तर सर्वच गप्प होते. मात्र आता मी माझ्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे. 2 वर्षात राहिलेली झाडझड ती सुरू केली असून लवकरच नवीन कार्यकारिणी गठीत केली जाईल अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. कोल्हापूर आणि कोकण दौरा आटोपल्यानंतर पुन्हा 2-3 दिवसांच्या नागपूर आणि विदर्भ दौऱ्यावर येणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विदर्भाकडे जे दुर्लक्ष केलं होतं ते यापुढे होणार नाही अशी देखील ग्वाही त्यांनी दिली आहे. लक्ष नाही या सगळ्या गोष्टींकडे. ज्या प्रकारची औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्राने लक्ष द्यायला पाहिजे. काय झालं, आपल्याकडे सुरुवातीपासून उद्योग व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना, ते कुठचेही राज्यकर्ते असतील, त्यांना असं वाटतं की नाही समजा गेला तर काय फरक पडतो. मी त्या दिवशी मी जे स्टेटमेंट काढलं त्याच्यामध्ये मी हेच दिलं की मुळात हे फिसकटलं कुठे आणि कशामुळे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. की या सगळ्या उद्योगाकडे काही पैसे मागितले गेले का, कळलं का? म्हणजे मला आजही आठवते की या देशातलं प्रत्येक राज्य मोठं व्हावं, प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यावेत. तुम्हाला जर आठवत असेल तर मी 2014 इलेक्शनला, मी आठवतो तुम्हाला की विसरलं असेल माहीत नाही मला, मी तेव्हा सतत माझ्या भाषणामध्ये सांगत होतो की नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान झाल्यावरती त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या 3 राज्यांवरती जास्तीत जास्त लक्ष द्यावं. या राज्यांमधनं बाहेर पडणारी लोक ही त्याच राज्यामध्ये काम शोधतील. सो प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यायला पाहिजेतच, पण महाराष्ट्रामध्ये आलेला उद्योग बाहेर का जातोय याची चौकशी होणं गरजेचं आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहां पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.